ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डीकेटीएच्या विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बे ई यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी। डीकेटीएच्या टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजीमधील तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनियर इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात शिकणारे विद्यार्थी पृथ्वीराज बन्ने, श्रेयस मोहिते, शुभदा लाड व नीरज मिराशी यांनी आयआयटी बॉम्बे येथे संपन्न झालेल्या देशपातळीवरील ई यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेत सहभाग घेऊन तृतीय क्रमांकाचे रुपये 20,000 आणि सर्टिफिकेट बक्षीस स्वरूपात मिळवलं। विद्यार्थ्यांनी प्राध्यापक यू ए नुली व प्राध्यापक व्ही बी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता बोट या प्रकल्पाचे सादरीकरण केले। दरवर्षी ई यंत्रा रोबोटिक्स ही स्पर्धा आयटीआयटी बॉम्बे येथे भरवण्यात येते। या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होत असतात। या वर्षी देशभरातून 3,500 अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। स्पर्धेत डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं। डीकेटी मधील कॉम्प्युटर विभाग हे आयटीआयटी बॉम्बे ई यंत्र प्रकल्पाचे नोडल केंद्र म्हणून कार्यरत आहे। या नोडल सेंटर मार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते। या स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या सेंटरचा लाभ झाला व देश पातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली। संस्थेचे अध्यक्ष कल्लप्पना आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या। या सत्काराप्रसंगी संस्थेच्या प्राध्यापक संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस आडमुटे, विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कोंदवडे, प्राध्यापक यू ए नुली उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण, इचलकरांची।